दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात कोणीही नसल्याची संधी साधत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविली आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोंड्याच्या शहरातील गबाजीनगर येथे राहणारे गिरधारीलाल रमेश भांबरे वय चाळीस यांच्या राहत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांचं रोकड वस्तू एक लाखांपर्यंत रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे भरवस्तीत आजूबाजूला रहिवासी लोक राहत असतानाही चोरांनी चोरीच्या घटनेला लक्ष केल्यानं आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गिरधारलाल भांबरे यांनी दोंड्याच्या पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंद केली आहे यात त्यांनी सांगितलं आहे की वरील ठिकाणी पत्नी नीता एक मुलगा आदित्य व मुलगी ज्ञानेश्वरी एकत्र राहत असतात वलवाडी शिवारात शेतजमीन असून ती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू आहे रामबोरी परिसरात किरकोळ कपाशी केंद्र करून मोठ्या व्यापाऱ्यांकडे ती विक्री करीत असतात र सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या दोन्ही दरवाजांना कुलूप लावून खाजगी वाहनानं संपूर्ण परिवारासह नाशिक तालुक्यातील नांदगाव येथे लग्न समारंभासाठी ते गेले होते तेथून दुसऱ्या दिवशी पत्नीची आजी दशविधी क्रिया पार पडल्यानं तेथे ते, ते, ते मुक्कामी होते दशविधी क्रिया आपटून ते घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचं समजलं नगर मध्ये घरी पोहोचले तेव्हाच गेटचे कुलूप उघडून होते तेव्हा घराच्या लाकडी दरवाजेचं कुलूप खाली तुटलेल्या परिस्थितीत होतं घाबरलेल्या अवस्थेत शेजारी राहण्यानं लोकांना त्यांनी आवाज देत धावप करून सगळे जवळ आले तेव्हा त्यांनी विचारले असता घरी कोणी आलं होतं का काही झालं होतं का परंतु उत्तर नाही मिळालं घरात प्रवेश केल्या असता त्यांच्या बेडवरील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटून होते सामान अस्तव्यस्त दिसला यावेळी त्यांच्या कपाटातील चाळीस हजार रुपये किमतीचे एक तार तोळे वजनाची सोन्याची मंगळपोत वीस हजार रुपये किमतीचे एक दोन तोळ्याचे वजनाचे नेकलेस चार हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे कानातील टोंगल पंधरा हजार रुपये किमतीचे तीन किलो वजनाच्या चांदीचे दागिने त्यात कडे वाळ्या वाळ्यावेल्या पाच हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याची चैन व स्वयंपाकघरात स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले वीस हजार असा एकूण एक लाख चार हजार रुपयां किमतीचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मुद्देमाल अज्ञात चोवट्यांनी चोरून नेला आहे गबाजीनगर म्हणजे गावातील सुसज्ज रहिवासी एरिया आहे एवढ्या रहिवासी एरियात दिवसाडिवळ्या चोरी होणं म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे अशात तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी एक धक्काच बसला आहे अशा पद्धतीनं चोर बंद घराचे कुलूप तोडून साफसफाई करत असतील तर प्रत्येक नागरिकांना बाहेरगावी जाताना कमीत कमी एखादा व्यक्तीला देखरेखसाठी सोडून जाणं आता गरजेचं झालं आहे यावेळी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी धुळे येथील फॉरेन्सिक लॅब तसे तज्ज्ञ यांना घटनास्थळी पाहणीसाठी बोलावून घेतले होते पुढील तपास पोलीस करीत आहेत एम डी समाधान ठाकरे धोंडायच्या प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका